तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं तसंच या संदर्भात बोलताना त्यांनी युवासेनेवर टीकाही केली आहे आग्रहात खातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय घेत होतो आणि त्याचा भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता आज कदाचित परीक्षा नाही याचा काही लोकांना आनंद झाला असता पण भविष्यात त्यांची डिग्री कुठल्याही कामाची राहिली नसती आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने देखील आता तेच मान्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने एक मुभा मात्र दिलेली आहे की सप्टेंबरच्या शेवटी जी काही परीक्षा घ्यायची होती त्याच्याऐवजी थोडी पुढे करायची असेल तर यूजीसीकडे जाऊन ती पुढे करता येऊ शकते ते अतिशय योग्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता या बाबतीत अतिशय स्पष्ट निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा आलेला आहे आणि त्याच्याने आमच्या विद्यार्थ्यांचा फायदाच होईल नुकसान होणार नाही कारण त्यांच्या डिग्रीला व्हॅल्यू राहील व्हॅल्यूलेस डिग्री करावी लागणार नाही ना अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निकाला संदर्भात प्रत्यक्ष अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी कोरोना पार्श्वभूमीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत अनेकांचा फायदा होतोय तर अनेकांचं नुकसान होत आहे कोणाचा रोजगार बुडतोय तर कोणाला विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाला फटका बसतोय आता आपल्यावर हे सगळे विद्यार्थी आहेत मुळात या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत कारण सुप्रीम कोर्टानं सुद्धा शिक्कामोर्तब केलं की अंतिम वर्षाच्या परीक्षा या घ्यायच्याच आहे पण खरोखर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे मित्रा काय म्हणणं आहे तुझं नाही यापूर्वी आम्ही परीक्षा व्हावे नाही हेच सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आता ते म्हणत पेपर घेणं ठीक आहे पेपर घ्याल तुम्ही पण त्यावर सरकार विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे का किंवा युजीसीने हा निर्णय गाईडलाईन्स दिला होता युजीसीने त्या गाईडलाईन्समध्ये कुठंतरी विद्यार्थ्याचा एका म्हणजे विद्यार्थ्याचं हित किंवा मग तिथं त्याची जबाबदारी घेण्याचा कोणता असा मुद्दा होता का त्यात पेपर देण्याबद्दल विद्यार्थी पहिल्यापासून तयारच आहेत त्याबद्दल वाद नाही पेपर कधी घ्या पण आता सप्टेंबर महिन्यात इथं नाशिकमध्ये तुम्ही ब बघायला गेलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे अशा स्थितीमध्ये कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणी जर एखादं कॉलेज असेल बाहेरून येणारे विद्यार्थी ह्या सगळा प्रश्न कसा सोडवणार आहेत प्रश्न अनेक आहेत पण परीक्षा होणं तर तितकंच आवश्यक आहे कारण सगळ्यात छोटी विद्यार्थ्याचं मापन जे परीक्षेवरच होतं मग काय सर त्याच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धती वापरली पाहिजे म्हणजे आपण जे थेरी पेपर यूज करतो त्यात सध्या आपण ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊ शकतोय ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊ शकतो विद्यार्थीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स तयार करत आहेत देतात सुद्धा आहे सरकारला काय मागणी आहे सरकारला तर आम्ही मागणी केली होती की परीक्षा रद्दच करावी परंतु आता सरकारने पाट ठरवलंच का विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळायचं त्याचपाठोपाठ कोर्टाने तोच निर्णय दिला त्यामुळे आता विद्यार्थी मोठ्या संकटात आहे माझं तर म्हणणं आहे का कोर्टाने याचा पुनर्विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या जो जीवाशी खेळण्याचा जो प्रयत्न लावला आहे तो कुठेतरी थांबवावा कोर्टानं सुद्धा याचा पुनर्विचार करावा पण सरकार जिथे कोर्टानं हे सुद्धा म्हटलं आहे की सरकारनं बाबतीतचा योग्य निर्णय घ्यावा सरकारला काय साकडं आहे तुमचं सरकारने आता परीक्षा तर घेणारच आहे तर मग त्या परीक्षांचं स्वरूप व प्रारूप बदललं पाहिजे जिथे तीन तास तुम्ही पेपर घेत आहे तिथे तो कुठेतरी एक तासावरती आणून म्हणजे एका वर्गात जर शंभर विद्यार्थी तर त्यांची वीस वीस पंचवीसची बॅच करून तशी परीक्षा घेता येऊ शकते तशी परीक्षा घेता येऊ शकते अवस्था आहे म्हणजे इन द सेन्स ठीक आहे कोर्टाने शिक्कामोर्तब केलं यूजीसीचं म्हणणं आहे राज्य सरकारच्या कोर्टामध्ये बॉल आहे वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स तुम्ही देत आहे परीक्षा झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे परीक्षा झाली पाहिजे आता या जे निकाल झाले परीक्षा घ्यावी किंवा नाही घ्यावी याच्यावरच झाले पण विद्यार्थ्यांची काळजीचं काय विद्यार्थ्यांना एक्झामला गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन किंवा पाच जे विद्यार्थी नसणार तिथं खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी येतील मग आणि वाढता प्रादुर्भाव प्रादुर्भाव बघता विद्यार्थी एक्झामला एक्झाम देतील की कोविडचं टेन्शन या सगळ्या गोष्टीत एक्झाम घेतली पाहिजे फक्त जरा त्याचा पुनर्विचार आणि योग्य ती काळजी घेतली पाहिजे सर आणि यानंतर आता बातमी आहे सुशांत मृत्यू प्रकरणी या प्रकरणी आता आज रियाची सीबीआयकडून चौकशी सुरू झालेली आहे तर नीरज आणि सिद्धार्थ पिठानीची देखील सीबीआयकडून दुसऱ्या खोली चौकशी सुरू आहे यावेळी रियासोबत तिचे वडीलही या ठिकाणी सीबीआयचा मुक्काम असलेल्या विश्राम गृहात उपस्थित आहेत आणि गेल्या काही तासांपासून रियाची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे बघत पुढची बातमी राज्याची आणि विशेषतः मुंबईची कोरोना स्थिती ठीक नाहीये अशी चिंता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे देशातील चाळीस टक्के कोरोना मृत्यू राज्यात होत आहेत बाधित होण्याचा आणि मृत्यूचा दोन्हीचा दर राज्यात कमी व्हायला हवा असं देखील फडणवीस म्हणाले पुण्यात मात्र चाचण्यांची संख्या जास्त असल्याचं फडणवीस म्हणाले विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केलंय बाणेरमधील कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आज अजितदाद आणि फडणवीस एकाच मंचावर आले होते त्या दरम्यान ते बोलत होते आपला पॉझिटिव्हिटीचा जो रेशो आहे जो इन्फेक्शनचा रेशो आहे हा एकोणीस टक्के साडे एकोणीस टक्के आहे आय सी एम सांगितलं की तो साधारणपणे हा पाच टक्के असला पाहिजे जिथे अधिक इन्फेक्शन असेल तिथे जास्तीत जास्त दहा टक्के असला पाहिजे म्हणजे जो, जो दीड पट दुप्पट अडीच पट अशा प्रकारे हा इन्फेक्शनचा रेशो आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतोय